कपडे खरेदी करण्याच्या बहाण्यानं दुकानात घुसून कामगारास जिवे मारण्याची धमकी देत दुकानातील किमती कपडे लंपास करणाऱ्या दोघा चोरट्यांना जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे स्वप्नील जगन्नाथ साळोखे अभिजित माणिकराव कुदळे दोघेही राहणार नंगीवली चौक अशी दोघा चोरट्यांची नावं असून पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील कपडे हस्तगत केले आहेत मिरजगर तिकटे इथल्या राजेंद्र गवळी भोसले यांचं कपड्याचं दुकान आहे दुकानांमध्ये गंगावेशीतला संकेत शिवाजी कोळी कामाला आहे दरम्यान सव्वीस ऑगस्ट रोजी दुकानाचे मालक गवळी भोसले हे दुकानात नसताना दोन युवक दुकानात आले तसंच आपण दुकान मालकाचे मित्र आहोत आणि आपल्याला कपडे खरेदी करायचे आहेत असं सांगितलं यामुळं संकेत कोळी यांना त्या दोघांना तीन जीन्स पॅन्ट दोन फुल शर्ट एक हाफ शर्ट एक टीशर्ट असे कपडे दिले तसंच त्याचं बिल चार रुपये झाल्याचं सांगितलं बिल मागितल्याच्या रागातून स्वप्नील साळोखे आणि अभिजित कुदळे या दोघांनी संकेतला शिवीगाळ करत त्याच्या शर्टची कॉलर धरून ठार मारण्याची धमकी दिली तसंच काउंटरवरील कपडे घेऊन पसार झाले घडलेला सर्व प्रकार कोळी यानं दुकान मालकास सांगितला त्यानुसार भोसले यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी चोरट्यांचा माग काढत चोरट्यांना नंगीवली परिसरातून ताब्यात घेतलं दोघा चोरट्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी चोरट्यांकडून चोरीचे कपडे हस्तगत केले तसंच त्यांनी यापूर्वी अशा पद्धतीचे गुन्हे केलेत का याचा तपास पोलीस करत आहेत सदरची कारवाई पोलीस निरीक्षक मानसिंग खोचे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी चव्हाण पोलीस नाईक एकनाथ चौगले प्रीतम मिठारी सचिन देसाई गजानन परीट पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पाटील संदीप बेंद्रे नितीन कुराडे शाहू तळेकर यांनी केली आहे